शिवसेना के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कार्यकर्ताओं के बीच जाकर गलत फहमियां दूर की है। डोंबिवली में कार्यकर्ताओं ने उत्साह में आकर एक जुलूस का आयोजन किया था। स्वतः त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की शिंदे साहेब जेव्हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस होता तेव्हा जाऊन भेटले होते, तेव्हाचा जो फोटो आहे तो कोणीतरी आज व्हायरल करतंय, तर ते क्लॅरिफिकेशन शिंदे साहेबांनी स्वतः दिलेलं आहे। तुम्ही बघितलं असेल या हिंदुस्थानी हिंदवी स्वराज्यासाठी किंवा हिंदुत्वासाठी बाळासाहेबांचे विचार साकार करण्यासाठी आणि धर्मवीर दिघे साहेबांचं आचरण करण्यासाठी आपले या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री त्या खुर्चीवर बसले। तुम्ही आम्ही बघताय एक आनंद आम्ही साजरा करतो संपूर्ण डोंबिवलीवर। आज डोंबिवलीच्या नागरिकांनी प्रचंड उत्साहात भाग घेतला। मी पहिल्यांदा बघतोय की एवढी लोक या जल्लोषात साजरी झालेली आहेत, म्हणजे हा हिंदुत्व नेण्यासाठी जे शिंदे साहेबांनी कष्ट केलेले आहेत ते हिंदुत्वासाठी केलेले आहेत, त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण डोंबिवलीच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो। असे त्यांनी प्रगती करावी आमच्या गणपती रायला आम्ही सर्व नगरसेवकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सागडं घेतलेलं आहे की शिंदे साहेबांना असे ताकद द्या, अशी ताकद आहे की महाराष्ट्र हे गोरगरिबांचं सरकार छानपणे चाललं पाहिजे, गोरगरिबांसाठी चाललं पाहिजे असं मी या गणपतीला प्रार्थना केलेली आहे। डोंबिवलीकरांसाठी हा आनंदाचा क्षण आहे की आमचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तुम्ही कधीही आवाज द्या, कार्यकर्त्यांच्या मदतीला असो किंवा ज्या ज्या वेळेला संकट कोसळलेलं आहे, नुसतं डोंबिवलीवरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्रासह केरळ असो, आज 24 तास उपलब्ध होणारा नेता म्हणजे आमचे लोकनेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब। आज ते मुख्यमंत्री झाले, आम्हाला आनंदोत्सव साजरा करायचा होता, आमचे 2 दिवस उशीर झाला, काल सन्माननीय शिंदे साहेब ठाण्याला आल्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो, परंतु आज खऱ्या अर्थाने डोंबिवलीत भगवी लाट तुम्ही बघितली असेल। आज हिंदुत्वाचे विचार सन्माननीय आमचे हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार असो किंवा आमचे धर्मवीर आनंदिगे साहेब यांचे विचार आत्मसात करून आज एकनाथ शिंदे साहेबांसारखा हिंदुत्ववादी नेता, कणकर नेता, 24 तास उपलब्ध असणारा नेता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे, याचा आम्हाला आनंद आहे। म्हणून आज डोंबिवलीकरांनी, समस्त डोंबिवलीकरांनी, डोंबिवलीच्या सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आज हा आनंद उत्सव साजरा केला। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।